यादगीर डिस्ट्रिक्ट के एसपी यानी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस की हैसियत से ओहदा हासिल करने वाले आईपीएस ऑफिसर सीबी वेदामूर्ति को सहाफियों की तंजीम कर्नाटका यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन डिस्ट्रिक्ट यादगीर की जानिब से आज पत्रिका भवन यादगीर में तहनियत पेश की गई। तहनियत हासिल करने के बाद ज़िला एसपी वेदामूर्ति ने खिताब करते हुए कहा कि सहाफत मुल्क का चौथा सुतून है। इस कोरोना वबा के दौरान सहाफ़ी ब्रादरान फ्रंट लाइनर बनकर खिदमत अंजाम दे रहे हैं। इस दौरान सहाफ़ी ब्रादरान अपनी सेहत का ख़ास ख्याल रखें और रिपोर्टिंग के दौरान मास्क का हमेशा इस्तेमाल करें और सोशल डिस्टेंस को मेंटेन करें और हर सहाफ़ी को चाहिए कि वो वैक्सीन ज़रूर लें। इस मौके पर जर्नलिस्ट एसोसिएशन के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट इंदुधर सिन्नूर, सीनियर सहाफ़ी अनिल देशपांडे और तालुका सदर राजेश पाटिल शाहनशीन पर मौजूद रहे। इस दौरान पत्रिका भवन के अहाते में यादगीर ज़िला एसपी वेदामूर्ति के हाथों प्लांटेशन भी किया गया। ತುಂಬಾ ಸಂತೋಷ. ಯಾವ ಅಧಿಕಾರಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಈ ಥರ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ನನಗೆ ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಭರವಸೆ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಬಾಂಧವ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ನಾವು ನೀವು ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ಬಾಂಧವ್ಯದಲ್ಲಿದ್ದರೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳು ಸರಾಗವಾಗುತ್ತೆ. ಸಂವಿಧಾನದ ಒಂದು ಮೂರು ಅಂಗಗಳನ್ನು ನಾವು ಸಣ್ಣದಾಗ ಓದಿದ್ವಿ, ಈಗಲೂ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕಾರ್ಯಾಂಗ, ಶಾಸಕಾಂಗ ಮತ್ತು ನ್ಯಾಯಾಂಗ. ಈಗ ಪತ್ರಿಕಾ ರಂಗವನ್ನು ಸೇರ್ಪಡಿದೆ. ಇದು ನಾಲ್ಕನೇ ಒಂದು ಪಿಲ್ಲರ್ ಆದರೂ ಕೂಡ ತುಂಬ ರಾಂಗ್ ಪಿಲ್ಲರ್. ಯಾಕೆಂದರೆ ಒಂದು ಗಾದೆ ಇದೆ, ನಿಂದಕರಿರಬೇಕು ಸಾಧಕರಿಗೆ. ಎಲ್ಲ ಹೊಗಳಿಕೆ ಹೊಗಳಪಟ್ಟರೆ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡಲ್ಲ. ಆದರೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಏನೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಬೈತೀರಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಎಸ್ ಪಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಎಸ್ ಪಿ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ನೋಡಿ ತಾವು ಬಂದು ಎರಡು